ही कुर्ली पकडली रोशनने पहिली 7.5 किलोची, तर सोडून देऊया तिला. तर इकडे एक बीड आहे पण वाटत नाही, तरी पण रोशन आहे म्हटल्यावर काढीत कुर्ली माका वाटतं ना. तर हा बघा, हा असा खेकडा काठीत घातला आहे, म्हणजे भाजायचा कसा असो विषय होतो. तर आता हा बरा आहे असा भाजूचा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जवळजवळ 11 वाजायला आले असतील सकाळचे, आणि आपण ना कुर्ले पकडूक चालला भाऊ व्हाळात. तर त्या दिवशी आपण गेलो होतो, म्हणजे बरेच दिवस झाले असतील, बरेच दिवस म्हणजे दिवाळीतून गेलो होतो. तेव्हा पाणी जरा जास्त होतं आणि आत्ता व्हाळाचं पाणी कमी झालं आहे, सो आत्ता ना दगडाखालून खेकडे भेटतील असा वाटत आहे, भेटतील का माहीत नाही. तर साधारण मस्तपैकी कुर्ले पकडूया. रोशन आहे मागं. रोशन, किती कुर्ले भेटतील साधारण? असो पण विषय आहे. आणि भावेश आहे, भावेश, रोशन आणि मी, तर बघूया. आणि आता दगडाखालून पण कुर्ल्या भेटतील, आणि बिळातून कुर्ल्या भेटायचा चान्स खूप कमी असतो, कारण बिळं खोल असतात. 4 बिळं खोदली तर एखादी कुर्ली येतात बाहेर. बराचसा ऊन पडला आहे 2 दिवसांत, नाही ते क्लाउडी वातावरण होतं एकदम असं. तर हळद गेल्यावरती काही टेन्शन नाही, एकदम मस्तपैकी गार, थंड थंड, कूल कूल सकाळीच कुर्ले पकडूचे आहेत. रोशन बिळात हात घालून कुर्ले काढीत असा माका वाटत आहे, पण तो माहीत नाही काढीत काय. आणि भावेशान अगोदर सांगितला ना घरीच, मी दगड परतूचो नाही, मी फक्त पिशवी घेईन. होय ना भावे, माझ्यात पॉवर नाही म्हणता दगड परतूची, मी नि रोशन परतू दगड. बघू काय था. ही बघा, सगळी जनावरं होती आत पळाली. वांदर घाबरवता माका. इकडे आलोय व्हाळात, पण शाबास रोशन, म्हणजे न सांगता नाळीनीवर दगड मारला ना तो माणूस भारी असता. होय ना, बघू चल नारळानं सुरुवात करूया. माका वाटतं नारळानं सुरुवात करूक लागत. बघूया आता ओमपट स्वामन कसा माहितीये, ओमपट स्वामन तर भारी असता, मग लगेच पडता बघ. येतो दगड जाता भावेश, आपलंच जात नाही दगड. 1 2 3 4 5 6 आणि 7 दगड आणलेत. फक्त 7 दगड मारणार, नारळ पाडणार एक तरी. नेम हाय काय जळली माहीत नाही, दगड ना नाही जात आता वरती. माझं दगड ना आता वरना जातं, अंदाज चुकता नाही. कसं माहितीये, जास्त सुकले नाही, 3 नेम काढली पण नाही पडलं. आता रोशन बघूया काय करता तो. रोशन आणला सगळी पिटवावत, काढला नेम पहिल्याच याच्यात होती. अरे बाबा, रोशनाचं दगड लय भारी जात होतं जवळ, मॅग्नेट आहे. मित्रांनो, वरती बघूया, मोजूया नारळ आणि जाऊया आपण कुर्ले पकडू. काय झालं माहिती आहे, रोशनने वाव नाही दगड मारले, लय मारले दगड, पण नारळात पण वाव नाही लागले, पण पडलंच नाही नारळ. ह दारुगोळं पडलं वरती नारळावर जाऊन, पण नारळच खाली पडलो नाही, लय चिवट झालं. ही इकडे भेटली एक सुपारी, हे सुपारीचं फळ आहे. हां, सुपारी अशी असते, नारळ नाही तर नाही सुपारी तरी. तर नारळाचं काम सुपारीवर भागून सुरू करूया. हे घे सुपारी, ओल्या सुपारीची टेस्ट सांगतो तुम्हाला. ये ओला सुपारी आहे, खूप कडू आहे, खूप कडू आहे. कडू पण लागते आणि तुरट पण लागते, तुरट कमी लागते, कडू जास्त लागते. ओली सुपारी, ओली सुपारी खूप बेकार असते हा, असं म्हणतात. ओली सुपारी चढता, आता माका माहित नाही खरोखर की काय. ह्या खोबरा पडत होता तोंडात, सुपारी पडली. दाखव पहिलीच कुर्ली, दाखव 7.5 किलोची पकडून. ही कुर्ली पकडली रोशनने पहिली 7.5 किलोची, तर सोडून देऊया तिला. इथं जात आहे, इथं जात आहे बघून तरी, इथं 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 पुढं हल्ला. अजून काय 7.5 किलोची हा जो पहिलाच खापर पकडलो, मोठा वावच नाही आज. हा बघा, आता सोडून देऊया. सगळं बॉल व्हाईट जातात भावेश. तर इकडे एक बीड आहे पण वाटत नाही, तरी पण रोशन आहे म्हटल्यावर काढीत कुर्ली माका वाटतं ना. पाळ भेटलाय अगोदरच पहिलाच. कुर्लिया नाही रे, दगडी बघ, आज घालून बघ. दगड परतला रोशन आणि कुर्ला पकडला ना, वाव नाही मोठा. दाखव हा बघा,
ही तुम्हाला कुर्ली छोटी दिसते, खेकडा छोटा दिसतो या, पण हा मोठा खेकडा आहे. गेल्या वर्षी याने पिल्ल घातलीत. नाही रोशन, दगडीच परतू येत आपल्या एखाद्या वेळेस. सोडून जा, घ्यायचा होता, चावला नसता ना रोशन. असल्या दगडातनं कुरली असती रोशन वाटतं. आहे की ऐकत असत रोशन कुरली. बघ राबून ऐकत कुरली हवी होती. भेटली 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 मित्रांनो. हा मस्त कुरली भेटली. बघा दगडा खालून असले खेकडे भेटतील. मस्त आहे. पिशवीत टाकू यायला. रोशन चावत ठीक आहे. चावला रोशन, चावला रोशन, चावला रोशन, चावला. धर ती बघ. रोशन चावला नाही, कुरली चावली. बघा ही बघा, इथे चावली कुरली चोरात. दाखव रोशन. पहिलाच खेकडा भेटला आहे एकदम मस्त मीडियम साईजचा चांगला. तर भावेश पिशवी. तर दगडाखालून खेकडे भेटतील रोशन. दगडाखालूनच कुरले बघूया आपण दोघांनी. हळू हळू परत तू आरामात. जास्त घाय नको करू. असं हाय 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 रोशन. इथं गेली पुढं कोपऱ्यात. हय ती ती बिबा तिबा तिबा पळाले. खय गेली आहे कळालीत ना मित्रांनो, खय गेली आहे ती. दगडातच असेल ते. भेटला भेटला खेकडा भेटला. हाच मगाचाच वाटता रोशन. हो ह्या काय ह्या फुटलेला मगाचा पांढरा. मगाचाच खेकडा तो पळालेला. ह्याच्यामध्ये असेल ना खेकडा वाटत. हाय की रोशन. नाही नाही फेल गेला तो. गेला रोशन. तुला गंमत वाटली हा हलणार नाही मागका. बट झालं माग अजून हलवला भरपूर झाली. ती ताकद जराशी ती आता संपली. जवळ या जवळ या. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. नक्की लागला तरी ना. काय लागला तरी ना. असं वाटतंय हा पूर्ण. अरे बाबा रे बाबा. हा कुरला बिळा कोण देऊचे कॅन्सर ना. हा कुरला भविष्य काढलंय मी बिळात ना. कुरला म्हणता कुरली पण म्हणत नव्हतो. कुरला म्हणता लागला. बघ बिग साईज क्रॅब सोडून देऊया. हे कुरले तरी बघ भाजूया तरी साधारण. असं ह्याच्यात असत जवळ असत कुरली. जवळ येते शंथाम. पाय बघ माझी बघ भेटली. मग मोठी आहे. मोठी कुरली भेटली. वावत नाही. अरे मस्त चांगली साईज आहे. दाखव भविष्यात. मोठा खेकडा भेटला जरा. म्हणजे उन्हाळ्यात हा खेकडा लय व्हॅल्यू. जरा फक्त मेहनत बघ लागल कुरली असं त्याच्यासाठी. ही पण जरा हा ठोक लागल. नाही इकडं आपण क्रॉस घेऊन घेत. हे काय आहे शिष्याची दगड. बघ राब काय बघ बघ तिथं ना बघ. असं कुठली असत जवळ जसं कुठली पळाली आत कुठली गेली का इथली. थांब बी असं तिथं बघ बघ मग भेटली. हा मग भेटली कुरली. भेटली भेटली कुरली भेटली. भेटला. परत रोशन परत ताकद लावला. आणि तो बघा तिकडं काय करताय बिळा खवन काय. रोशन तू परत वाटत काढीत. तू बोलली काढीत की लागली वाटत. माका वाटत चावक लागत जवळ भविष्य. अरे ता बिळ वाव नाही धरून सड्याक गेलेला असत. सड्याक गेलेला असत. हो नको दे बिळात हात घालता रे. तुका रोशन दाखव दे कुर्ली खाय असता. दाखव दे इकडे चुकून असलं असं बिल पाकी रचना. हा अशा कुर्ली असत रोशन. मोठा नसतो जास्त पण असत कुर्ली. जाऊ किती पाता बघ मेंगळ सोडून तिचे. मेंगाळे पांढरं दिसता कलर मीन्स मेंगाळा.
उरली भेटली पण ती मेंगाळलेली तुझ्या तिच्या वेळा लगेच राप पकडला ना काहीतरी. अरे मस्त ही बघितलंच वाव नाही दगडी परतून कुरली भेटली नाही आणि ह्याच्यात कुरली भेटली साधारण चांगली. आणि हो जो पिशवी बांधून आणि सोडून मेलो एवढी बांधत कशा भावेश. अरे ती येतच वरती आपली कुरलीच बेकार असतात ते ह्या भावेशन वाव नाही दगड दाखवला पण काय खेकडा निघत नाही त्याच्यामधनं आणि आता निघत माका वाटतं कदाचित आवाज इलो हिबा हिबा गेली खाय गेली आता परत दगड उचलू जो म्हणजे जीव येत तो मग उगात तरी जो दगड परतूक लावित होतो. दाखव कुरली केवढी भेटली इकडे दाखव ही बघा. तर ही साईज ना बेस्ट साईज भेटणार आता चांगली साईज भेटणार आता ह्या टाईमची ही चांगली साईज एकदम. तर भेटतात कुरले जसे पासा पासा भेटले आहेत. शाबास. कसा माहिती आहे मित्रांनो ह्यानं दगड दाखवला ना की तो मेहनत घेता. ह्याच्यामध्ये खेकडा असेल बघूया आपण आता सापडतो काय. त्याच्यामुळे भावेशन जराशी मेहनत घेतला ना. धरा धरा मुद्दाम ऍक्टिंग करू नको. रोशनाकडे जोर होता ह्यो नाही लाविता. रोशनाकडे हल्ली होती ह्यो जोर नाही लाविता ह्यो असोच लावता बघता इथे मोठी दगड. रोशन तो घाबरलो मोठी दगड से हल्ली होती दगड बघितलंस तू खोटं बोललंस. खोटे बोले त्याला काटे लागे. मोठ्या वावत नाही हो डेंगू झाड भेटली काढला पण रोशन लगेच कुरली सडेरी हा सडेरी. तर पहिलाच खेकडा भेटलाय सडेरा बघा. नाही तर सगळे वाढातले होते खेकडे एकदम मस्त किबीळ पाडलं होतं खोल पण मातीत होतं त्याच्यामुळे टेन्शन नाही लगेचच भेटला. तर मित्रांनो आपण बरंच वरती आलो असंच व्हाळाने व्हाळाने म्हणजे आपल्याच व्हाळात आलेलो जवळच्याच. तर साधारण 10 खेकडे असतील वाटतं भविष्य ना 10 खेकडे सापडलेत. तर काय रस्सा बिस्सा काय करणार मस्त की भाजूया येतील खेकडेच निखाऱ्यावरती आणि खाऊया 10 खेकडे पकडले ते आणि नंतर मग घरी जाऊया. निखाऱ्यावरचे खेकडे तरी खाऊ भेटतील आज. तर इकडे रोशन ना खेकडे काढतोय बाहेर आणि टाकतोय कपाच काढून. डेंग पण काढू नको असंच काढ. दोन दोन डेंगात. तर हा बघा ह्या क्लीन करूया धुवूया ह्या आणि ह्या भाजूया कसा भारी लागत ना आतखुळाच. भावेशला लाकडाचं टेन्शन आलेलं एकच लाकूड दिलंय वाव नाही जाग्यावरती लाकडा गेला आणि त्याच्यात वीस तो म्हणून नादखुळा पेटलो आहे तो कुरली आता धुऊ कवे ते मग भाजूया लगेच. हे बघा रोशनने केलेत खेकडे क्लीन एकदम वरचं कपच काढून टाकलंय तर असे पटकन भाजतील. हे बघा मजा येईल खायला आहे. तर आता हे भाजायचा कसा त्याच्यात कुरला काठी काढ रोशन चांगली. तर मित्रांनो ना हत्यार बनवलं कुरली भाजूक. तर हा बघा हा असा खेकडा काठीत घातलाय म्हणजे भाजायचा कसा असो विषय होतो. तर आता हा बरा आहे असा भाजूचा याक याक भाजूक लागत विस्तव कर भावी जरा निकाऱ्यावर कोणाचो. ह्यो बनवताय बिना मसाल्याचो मोठलो. आपण काय मस्त खेकडा रोस्ट करणार असा भाजणार आणि खाणार आहे लयच भारी लागत हा खेकडा. भावेशान मोठलो टाकला ना बिना मसाल्याचं उभगा. किती पानं लावलं भावेश. तीन पानं लावला ना कुंभियाची. तर कुंभियाची पानं जाड असतात ती लगेच जळत नाही तरी पण जळून जातीलच असो विस्तव केलो तर. माझा खेकडा जरा भाजला कमी आणि जळला जास्त आहे. तर एक नंबर पेंदा भाजलाय हा बघा मस्त झालाय. तर रोशनला देऊया अर्धा आणि भरलेला आहे. रोशन बघ पेंदो खाऊन कसं लागतं तो टेस्टी आहे की मीठ बीठ कमी आहे की बघ मसालो बिसालो काय मसालो नाही लागलो. तर बघा बिना मसाल्याचा खेकडा भाजलेला बिना मिठाचा भाजून खेकडा भारी लागतो. म्हणून हा बघा भरलेला आहे सगळं मांस आहे. कुरकुरीत भन्नाट टेस्ट होती. मोठे खेकडे पाहिजे भाजायला मोठी म्हणजे डेंगे मोठी पाहिजे मग त्याच्यात मांस असतं ना ते खूप भारी लागतं भाजून.
ह्याचे कुरले सगळे पडले, लाल झाले होते, भाजले असतील भावेश। तर आपल्याकडे एवढे दगड आहेत ना, तर ह्या मोठ्या मोठ्या दगडांतून खेकडे राहतात आणि साईडला बिळं पाडून राहतात। आपल्याकडची बिळं खूप डेंजर असतात, एखादा 10 बिळं चेक केले ना त्याच्यातून एखादा खेकडा भेटला तर। तरी पण 10 एक खेकडे पकडले होते आम्ही, भाजून पण खाल्ले, खूपच भारी टेस्ट होती। जास्त भेटतात ना, विशेष रसात बनवला असता मस्तपैकी। 2 का होईना खेकडे पोटात गेले, बरा वाटला जरा। तर आता आम्ही चाललोय घरी, जाऊया। नेहमीप्रमाणे सांगतो, उन्हाळा चालू आहे, विस्तव कुठं इथं टाकून जायचो ना, इकडं तिकडं पेटता मग। त्याच्यामुळे विस्तव बाहेर पेटवला तर तो विजवूनच जायचा कंपल्सरी आता उन्हाळ्यातून। तर विस्तव विजवूया आणि घरी जाऊया। हा व्हिडिओ इथेच एंड करूया। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।